मॉर्निंग टू ऑल द विनर स्टडी सेंटरमध्ये मी मंगेश मधुकर लोंडे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ठीक आहे आज आपण काय बघणार राजांनो तर आपण सिम्प्लिफिकेशनचे एक चार ते पाच क्वेश्चन बघू जे की तुम्हाला लेटेस्ट एक्झामसाठी काम येईल ठीक आहे त्याच्यासाठी आता आपण बघूयात क्वेश्चनला डायरेक्ट क्वेश्चनकडे जाऊयात क्वेश्चनला बघूयात काय काय ठीक आहे पेपरला लय इम्पॉर्टंट आहे सिम्प्लिफिकेशन ठीक आहे तर मग याला कसं सोडणार ह्या क्वेश्चनला एकदम गरीबवाला क्वेश्चन आहे पहिला क्वेश्चन आहे बेसिकवाला क्वेश्चन आहे नीट लक्ष द्या इथं अठ्ठावीस पॉईंट तीनशे चौदा एकतीस पॉईंट चारशे सत्तावीस एकशे तेरा पॉईंट नऊशे अठ्ठावीस बरोबर एक्स एकोणतीस पॉईंट एकशे चौदा ठीक आहे याला जर तुम्ही खरंच कॅल्क्युलेट करत बसले असते तर टाईम लागणार ठीक आहे मग मी युनिट प्लेसचा विचार केला असता तर युनिट प्लेसला इथे एक आहे इथं एक आहे इथं एक आहे इथं दोन आहे ठीक आहे म्हणजे तीन ऑप्शनमध्ये सारखी संख्या म्हणजे युनिट प्लसचं लॉजिक लागत नाही पण तुम्ही जर बघितलं इथं पण पॉईंट नंतर तीन संख्या इथं पण पॉईंट नंतर तीन संख्या इथं पण तीन आहे सगळीकडे पॉईंट नंतर तीन संख्या पॉईंटनंतर सगळीकडे तीन संख्या आहे तर तुम्ही फक्त तेवढ्या वेळून काम करू शकता कसं इथं बघा ना शेवटीचे दोन नंबर बघा एकक आणि दशक स्थानचा अंक बघा इथं काय असणार अकरा इथं काय एक्केचाळीस इथं काय शून्य एक इथं काय बारा सगळींकडे नंबर वेगवेगळे म्हणजे मी फक्त काम करणार शेवटच्या दोन डिजिटवरती ठीक आहे इथं काय करणार तुम्ही चौदा हे लिहिलं इथं काय लिहिणार मायनस इथं काय लिहिणार सत्तावीस इथं काय लिहिलं प्लस इथं काय लिहिणार अठ्ठावीस शेवटचे दोन डिजिट बरोबर एक्स प्लस इथं काय असणार चौदा मला सांगा हे प्लस चौदा हे इकडे प्लस इकडे येऊन काणार आहे मायनस हे दोन्ही साईडचे काय होणार आहे कॅन्सल ठीक आहे इथंच कॅन्सल करून टाका त्याला केलं नाही केलं तर इकडे प्लस आहे एकसोबत सोबत एक सोबत कोणी पण गेलं इकडं प्लस इकडे येऊन का होणार आहे मायनस तसं पण ते कॅन्सल होणार मग अठ्ठावीसमधून सत्तावीस गेले तर किती उरणार रे शून्य एक कसे शून्य एक रे प्लस शून्य एक का बरं कारण की मोठी संख्या कोणती अठ्ठावीस अठ्ठावीसमधून सत्तावीस गेलं आठातून सात गेले शून्य ए आठातून सात गेले एक आणि दोनातून दोन गेले शून्य संपलं विषय संपला कोणतं चिन्ह येणार पॉझिटिव्ह मोठ्या संख्येचं शून्य एक ज्या ऑप्शनच्या लास्टला शून्य एक असणार ते उत्तर असणार ते असणार त्याचा आन्सर डन ठीक आहे अशाच क्वेश्चन बघूयात आपण आणखी सिम्प्लिफिकेशनचा दुसरा क्वेश्चन बघा हां हा क्वेश्चन बघा एकशे चार पॉईंट शून्य चारचा वर्ग शहाण्णव पॉईंट शून्य दोनचा वर्ग त्रेपन्न पॉईंट नव्याण्णवचा वर्ग शेहेचाळीस पॉईंट शून्य दोनचा वर्ग बरोबर शंभर प्लस काय असणार एक्स हे ऑप्शन आहे बाराशे दोन हजार तेवीसशे एकोणावीसशे ऑप्शनमध्ये एक डिफरन्स जास्त आहे डिफरन्स जास्त आहे तुम्ही अप्रॉक्झिमेट वापरू शकता आजचा मोठंच तो आहे की अप्रॉक्झिमेशन वापरता आलं पाहिजे ठीक आहे मग याला कसं करणार तुम्ही मी बघा याला काय म्हणतो एकशे चार एकशे चार पॉईंट शून्य चार आहे ना एकशे चारच्या आसपास आहे एकशे चारचा वर्ग मायनस शहाण्णव पॉईंट शून्य दोन आहे शहाण्णवचा वर्ग ठीक आहे त्रेपन्न पॉईंट नऊ नऊ आहे त्रेपन्न पॉईंट नऊ म्हणजे कशाच्या आसपास आहे चोपनचा म्हणून चोपन्नचा वर्ग मायनस शेहेचाळीस पॉईंट शून्य आहे म्हणजे शेहेचाळीसचा वर्ग बरोबर का असणार शंभर प्लस का असणार एक्स प्लस का असणार एक्स आलं ठीक आहे आता मी मला जर एकशे तीसपर्यंत तो तोंडी जरी वर्ग काढता येत असले तरी पण तुम्हाला टाईम जास्त लागणार एकशे चारचा वर्ग किती एकशे आठ सोळा शहाण्णवचा वर्ग किती ब्याण्णव सोळा ज्यांनी लेक्चर केलं असेल त्यांना माहीत असेल की एकशे तीसपर्यंत तोंडी वर्ग कसे काढतात ठीक आहे हे जरी करत असलो तरी मला चार संख्यांचे वर्ग काढायचे आणि त्याच्यातून नंतर शंभर वजा करायचे मग उत्तर भेटणार एवढा टाईम नाही आहे मग याला कसं टॅकल करणार किंवा कसं बघणार नीट लक्ष द्या काय म्हणतोय आता तुम्ही बघितला असेल हा फॉर्म्युला खूप वेळेस कोणता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचा काय अर्थ असतो रे एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय असतं ए प्लस बी ठीक आहे हाच फॉर्म्युला मी इथे इम्प्लिमेंट करणार फक्त एवढी गोष्ट बघा फक्त एवढी गोष्ट ठीक आहे एवढी गोष्ट जर बघितली तुम्ही तर मला सांगा ना एकशे चार मायनस शहाण्णव ए याला मानलं याला मानलं बी ए मायनस बी म्हणजे एकशे चारमधून शहाण्णव गेलं किती आलं आठ नंतर ए प्लस बी एकशे चार आणि शहाण्णव किती येणार दोनशे झालं सुटलं हे नंतर याला पण सेम मानलं प्लस देऊन टाकलं चोपन्नमधून शेहेचाळीस गेले ए मायनस बी एका चो ब्रॅकेटमध्ये चोपन्नमधून शेहेचाळीस गेले आठ चोपन्न आणि किती शंभर बरोबर का असणार शंभर प्लस एक्स अरे असणार का आठ दोन आहे सोळा सोळाशे आठ एक आठ शं आठशे बरोबर शंभर प्लस एक्स मग सोळाशे आणि आठशे किती चोवीसशे चोवीसशे मधून शंभर गेले किती येणार तेवीसशे दिस विल बी दन्सर किती येणार हे इकडं प्लस होते इकडे येऊन मायनस होणार संपलं इतकं सोपं काम येते ह्या गोष्टी लक्षात आल्या असेल ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आणखीन एक क्वेश्चन बघू आता बघा हा क्वेश्चन चौदाशे बाराच्या शेचाळीस टक्के चौदाशे बाराच्या किती टक्के शेहेचाळीस टक्के चौदाशे बत्तीसच्या च्या टक्के मायनस चौदाशे बाराच्या सदतीस टक्के डिवायड बाय सिक्स्टी थ्री याला कसं सोडवणार तुम्ही नीट लक्ष द्या शेचाळीस आलं चा, चा म्हणजे कोणतं चिन्ह चौदाशे बत्तीसच्या शेहेचाळीस पर्सेंट पर्सेंट म्हणजे बागकार देणार शंभर ठीक आहे मायनस चौदाशे बाराच्या सदतीस पर्सेंट म्हणजे बागकार देणार शंभर डिवाइड बाय काय ना सिक्स्टी थ्री आता मला सांगा शेहेचाळीसने चार चौदाशे बत्तीसला गुन्हा सोपं आहे का चौदाशे बारा आणि सदतीसला गुन्हा सोपं आहे का नाही खूप टाईम लागेल याच्यात ठीक आहे मग याला ॲप्रॉक्झिमेशननी कसं करू शकता काय करू शकता ते नीट लक्ष द्या भागाकारात कधी पण शंभर आलं हजार आलं दहा आलं दहा हजार आलो तर हे पॉईंट द्यायला काम आहेत कशाला काम आहेत राजांना पॉईंट द्यायला ठीक आहे पॉईंट द्यायला कसं काम येणार तर बघा ना इथं किती शून्य आहे खाली दोन दोन शून्य म्हणजे दोन संख्येनंतर पॉईंट मग तुम्ही पॉईंट एक तर शेहेचाळीसला देऊ शकता किंवा चौदाशे बत्तीसला देऊ शकता आता चौदाशे बत्तीसला पॉईंट दिला तर चौदा पॉईंट बत्तीस भेटणार इकडं जर दोन संख्येनंतर पॉईंट दिला चौदा पॉईंट एक भेटणार अप्रॉक्सिमेट वापरायला सोपं जाणार कारण की इकडं पॉईंट देऊन तर काही फायदा नाही म्हणून मी पॉईंट देणार इकडं चौदा पॉईंट बत्तीस गुणिले शेहेचाळीस मायनस चौदा पॉईंट बारा गुणिले सदोतीस डिवाइड बाय काय येणार सिक्स्टी थ्री अरे येणार का म्हणजे चौदा पॉईंट तीन चौदा पॉईंट एक चौदाच्या आसपास आहे म्हणून त्याला चौदाच मानलं ठीक आहे मध्ये काय उरणार मग इथलं चौदा पॉईंट बत्तीस गेलं किंवा चौदा गेलं म्हणजे इथं उरणार शेहेचाळीस ॲप्रॉक्झिमेट आणि इथं चौदा पॉईंट एक गेलं म्हणजे इथं काय उरणार सदोतीस आणि याचा भागकारत काय त्रेसष्ट अरे बरोबर का मग मधून सदोतीस गेले तर किती उरणार हे चौदा जसे तसे नऊ भागिले का उरणार त्रेसष्ट नऊ एक नऊ नवासी त्रेसष्ट सात एक सात सात दुन्या चौदा म्हणजे किती आलं रे उत्तर दोन आलं दोन किती आलं उत्तर दोन आलं संपलं टन ठीक आहे इतकं सोपं काम आहे जर तुम्ही असं जर बघितलं त्याला तर नाही तर त्याला करायला खूप टाईम लागेल ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनवरती चला जरा पुढच्या क्वेश्चनवरती चला हा क्वेश्चन बघा ठीक आहे आत्ता आपण जे शिकलो ते इम्प्लिमेंट करून बघू लगेच बघा मला सांगा इथं नीट लक्ष द्या एकशे पंचवीसचा एक वर्ग मायनस एक एकशे पंधराचा वर्ग नव्याण्णव एकशे शहाण्णवच्या पन्नास टक्के ठीक आहे डी कशाचा वर्ग आहे प्रश्नचिन्हाचा स्क्वेअर याला कसं टॅकल करणार काय करणार याच्यामध्ये मला सांगा ना इथं परत आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अप्लाय करू शकतो याला माना ए याला माना बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कसं करणार आहे एक एका ब्रॅकेटमध्ये काय आलं पाहिजे ए मायनस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आलं पाहिजे ए प्लस बी करून टाकू एकशे पंचवीस मधून एकशे पंधरा गेले एकशे पंचवीस मधून एकशे पंधरा गेले किती येणार दहा ए मायनस बी केलं नंतर ए प्लस बी एकशे पंधरा आणि एकशे पंचवीस पंधरा आणि पंचवीस किती होतं चाळीस आणि शंभर आणि शंभर किती दोनशे म्हणजे दोनशे चाळीस झालं संपलं एवढं तर इथंच सॉल्व्ह झालं वर्ग करायची गरज नाही पडली तोंडी जरी वर्ग करत असला एकशे पंधराचा वर्ग एकशे बत्तीस पंचवीस होतो ठीक आहे कसं करायचं ते सांगतो मला नंतर एकशे पंचवीसचा वर्ग किती होणार एकशे पंचवीस आणि पंचवीस पन्नास आणि सहाशे पंचवीस एकशे छप्पन पंचवीस ठीक आहे हे तोंडी एकशे तीसपर्यंत जरी काढता येत असले तरी त्याच्यापेक्षा हे सोपं जातं प्लस हे नाईन्टी नाईन मायनस एकशे शहाण्णवच्या पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणजे हाफ किती येणार रे तर एकशे शहाण्णव दोनशे चार ते किती आलं असतं दोनशे चार ते शंभर शहाण्णव म्हणजे चारनी कमी म्हणजे दोन कमी होणार शंभर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव येणार अठ्ठ्याण्णव डायरेक्ट पन्नास टक्के म्हणजे असतं हाफ याच्या हाफ अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव किती होतं नव्वद नव्वद एकशेऐंशी आठ आठ सोळा संपलं बरोबर काय एक्स मानू आपण एक्सचा वर्ग ठीक आहे मग दहा गुनिले दोनशे चाळीस चोवीसशे नव्याण्णवमधून मधून अठ्याण्णव गेलं तर किती येणार एक बरोबर एक्स स्क्वेअर म्हणजे हे चोवीसशे एक आलं चोवीसशे एक आलं एक्स स्क्वेअर बरोबर तर एक्स बरोबर किती असणार अंडर रूट ऑफ चोवीसशे अंडर रूट ऑफ चोवीसशे म्हणजे चोवीसशे एक म्हणजे कशाचा वर्ग असणार बघा ना सहा सहा छत्तीस म्हणजे याचं जे काही उत्तर येणार ते लास्टला सहा पाहिजे साती साती एकोणपन्नास याचं जे काही उत्तर असणार त्याच्या लास्टला नऊ येणार नंतर एक 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 याच्या लास्टला एक येणार आणि नऊ नऊ एक्क्याऐंशी याच्या पण लास्टला एक येणार ठीक आहे म्हणजे पहिले दोन ते ऑप्शन कटले एकावन आहे की एकोणपन्नास आहे आता पन्नासचा वर्ग होतो पंचवीसशे पाचा पाच पंचवीस आणि दोन शून्य पंचवीसशे पंचवीसशेपेक्षा लहान संख्या आहे का मोठी लहान आहे लहान आहे म्हणजे वर्ग पण लहान असणार म्हणजे एकोणपन्नास मोठी संख्या असती तर मोठं उत्तर टिकेल असं संपलं एवढं सोपं काम आहे डन ठीक आहे हे सिम्प्लिफिकेशनचे काही क्वेश्चन होते असेच काही क्वेश्चन्स आहेत परत भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत गुड टू ऑल